महाराष्ट्रामधील सर्व खेडोपाडी आणि गल्लोगल्लीमध्ये दरवर्षी मुली भुलाबाई हा उत्सव आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा करत असतात. मुलींच्या उत्सवाला प्रेरणा देणारा हा उत्सव आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच एक महिना हा उत्सव साजरा केला जात असतो. या उत्सवात कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देण्यात आला आहे. या उत्सवाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. या उत्सवामध्ये एकात्मतेचा संदेश दिला जातो. यावर्षी कोरोना विषाणूजन्य आजारानं थैमान घातलेलं असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तोंडावर मास्क, सुरक्षित अंतर, स्वच्छ हात धुणे आणि सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर या संदर्भात प्रबोधन करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात आणि या सण आणि उत्सवाच्या पाठीमागे कृषी संस्कृती असेल, एकोप्याचा संदेश असेल, एकत्र कुटुंब पद्धतीचा संदेश असेल, कौटुंबिक संदेश असेल, या उत्सवांनी सर्वांमधून साजरा केल्या जातात. परंतु या उत्सवापैकी भुलाबाई हाही उत्सव महिला मंडळ मुली मोठ्या आनंदात उत्सवात आणि नटून थटून हा उत्सव साजरा करत असतात. म्हणून आजच्या 2020 साली भुलाबाई उत्सवामध्ये मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथील आपण भुलाबाई उत्सव साजरा करणाऱ्या ज्या काही महिला आहेत, मुली आहेत, या ठिकाणी बसलेल्या आहे. या उत्सवासंदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. या भुलाबाई उत्सवाच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? आज खरंच ते आनंद होतो, कारण की आमचा प्रिय असलेला आज सण आहे. हा सण आम्हाला एकोप्याचा संदेश देतो. तसेच आजच्या मुली या उद्याच्या जननी नारी आहेत आणि या सणातून त्यांना असा उद्देश मिळतो की आपण आपलं घर कसं नीट नाटकेपणाने ठेवलं पाहिजे, असा या सणातून संदेश भेटतो. श्रीकृष्ण काकडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, मेहकर.